हाल ही में मनपा की ओर से ज्येष्ठ नागरिकों का सम्मान समारोह आयोजित किया गया था। इस पहल को लेकर एक कदम और आगे बढ़ाया गया है। जहां पहले मनपा कार्यालय में बुजुर्गों को कई चक्कर लगाने पड़ते थे, वहीं अब इन्हें तकलीफों से निजात मिलने वाली है। मनपा कार्यालय में आने के दौरान ज्येष्ठ नागरिकों को काफी समस्याओं का सामना करना पड़ता है। इस कार्यालय से उस कार्यालय में भाग दौड़ कर बुजुर्ग परेशान हो जाते हैं, जिसे देखते हुए अब महापौर दयाशंकर तिवारी ने मनपा कार्यालय में ज्येष्ठ नागरिक कक्ष का लोकार्पण किया है, जहां अब बुजुर्गों को मनपा कार्यालय में जगह जगह नहीं घूमना पड़ेगा तो उन्हें एक ही कक्ष में उनकी समस्याओं से जुड़े सभी मुद्दों का समाधान करने का प्रयास किया जाएगा। मनपा कार्यालय में ज्येष्ठ नागरिक कक्ष के लोकार्पण के साथ ही मनपा के विद्यार्थियों को हो रही तकलीफों पर भी महापौर ने प्रकाश डाला। विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक काउन्सिलिंग सेंटर उद्घाटित केला आणि त्या काउन्सिलिंग सेंटरला चांगला प्रतिसाद मिळाला। जे गरीब विद्यार्थी ज्यांना ऑनलाईनचा सिस्टम समजत नाही, ज्यांना काही त्रुटी असतात किंवा मिळालेला पर्सेंटप्रमाणे कोणती चॉईस करायची हे कळत नाही, ते इकडे येऊन स्वतः आमच्याकडनं मार्गदर्शन घेतात आणि एक सामाजिक संस्थाचा माणूस उमेश कोठारी निःशुल्क त्याचं मार्गदर्शन करतो। त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगली संख्या आल्यानंतर माझ्या डोक्यात एक विषय असा होता की एक सीनियर सिटिझनसाठी आणि सोबतच जे एक्स सर्व्हिसमॅन आहे यांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था उभी व्हावी। या दृष्टीने 1 ऑक्टोबरला सीनियर सिटिझन डे होता, त्यासाठी सीनियर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर हे नागपूर डिस्ट्रिक्टचे जे सीनियर सिटिझन कौन्सिल आहे त्याचे लोक डॉक्टर रेवतकर यांच्या नेतृत्वात मला भेटायला आले। आदरणीय खर्चेजी जे अध्यक्ष आहेत ते भेटायला आले। त्यांच्या डोक्यात सीनियर सिटिझनचा एक कार्यक्रम घ्यायचा होता। मी त्यांना सांगितलं एकच नाही, महानगरपालिका आझादीची 75वी वर्षगाठ म्हणून जास्त कार्यक्रम घेईल आणि वेगवेगळे कार्यक्रम त्या दिवशी आयोजित केले आणि मी त्यांना निवेदन केलं की जसं हा कक्ष सुरू आहे तसा सीनियर सिटिझनचा कक्ष सुरू झाला। म्हणजे सीनियर सिटिझन लोक महानगरपालिकेच्या परिसरात येतात, नवीन बिल्डिंग पुरानी बिल्डिंग एक डिपार्टमेंट दुसरा डिपार्टमेंट कळत ना कळत त्यांना इकडे तिकडे फिरावं लागते, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून एका कक्षात जर सिनियर सिटिझनची कंप्लेंट आली शिकायत आली आणि त्याचा तोडगा महापौर कार्यालयाच्या माध्यमातून करू शकलो तर जास्त सोयीस्कर होईल आणि सिनियर सिटिझनला दिलासा देण्यात महानगरपालिकाकडनं एक कदम उचलण्यात आलेला असा दिसेल। पण याच्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचारी बसला तर त्याची वागणुकीची आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही, म्हणून सीनियर सिटिझन कौन्सिलचाच माणूस बसायला पाहिजे असा मी निवेदन केला। माझ्या निवेदनाला या संस्थेने स्वीकृती दिली आणि आज आम्ही उद्घाटन केला। दर मंगळवारी आणि गुरुवारी आठवड्यात 2 दिवस सीनियर सिटिझन या कक्षात येतील, त्यांची जेवढी मागणी आहे त्यांची शिकायत आहे सर्व एका ठिकाणी एकत्र करण्यात येईल आणि डिपार्टमेंट वाईज त्याची स्क्रुटनी करून महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयातून त्या समस्येचं निराकरण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करू, याच्यामुळे सीनियर सिटिझनला मोठा दिलासा मिळेल असं मला वाटते। बरं एक बाब मी बोलू इच्छितो, जेव्हा आम्ही कौन्सिलिंग सेंटर उघडला होता तेव्हा आम्हाला वाटत होता मुलांची आम्हाला फक्त कौन्सिलिंगच करायची आहे, पण एक वेगळाच सोशल कॉज आमच्याकडे लक्षात आला। महानगरपालिकेचे जे गरीब विद्यार्थी महानगरपालिकेच्या कौन्सिलिंग सेंटरमध्ये आले आणि त्यांना कौन्सिलिंग केली, तो जे OBC वर्ग आहे ॲडमिशनसाठी क्रिमिलेअर सर्टिफिकेट नितांत आवश्यक असतो आणि कोणत्याही विद्यार्थीकडे क्रिमिलेअर सर्टिफिकेट नव्हता। मग मी महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागासोबत बोललो आणि महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभाग कलेक्टर ऑफिससोबत बोलून महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे कास्ट